ठीक है, सो लेट अस कंटिन्यू विद द सेशन नाउ, दैट इज वी हैव टू फाइंड आउट द फोर्थ पॉइंट. फोर्थ पॉइंट आपला आपला राळेला आहे, तो फोर्थ पॉइंट डिस्कस करून घ्या की जो एनर्जी किंवा रेडिएशन एमिट करणार आहे ती एनर्जी किती असणार. बरोबर, हीट झाला आहे गॅस, इलेक्ट्रॉननी एनर्जी ऍब्सॉर्ब केली, इट गेट टू एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मध्ये म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये तो पळाला, पण इथे तो अनस्टेबल झाला. अनस्टेबल झाल्यानंतर तो पलत कुठे आला बेटा, फर्स्ट ऑर्बिट मध्ये आला. बट वेन इट कम बॅक टू अ फर्स्ट स्टेट, किंवा तो डीएक्सिएट होणार, जी काही ती यांनी एक्स्ट्रा एनर्जी खाल्लेली आहे तो एक्स्ट्रा एनर्जी काय करणार, तो रिलीज करणार. जी काही ती एक्स्ट्रा एनर्जी त्यांनी खाल्लेली आहे फ्रॉम फर्स्ट टू सेकंड, ती एनर्जी काय करणार, तो रिलीज करणार नाव. बरोबर, जी काही एनर्जी त्यांनी खाऊन तो वरती चढला होता ती सगळी एनर्जी तो काय करणार, बाहेर फेकून देईल. मग ही एनर्जी किती असणार, कोण सांगेल मला ही एनर्जी किती असणार? सो दिस पर्टिक्युलर एनर्जी ऑफ फोटॉन, बरोबर, फोटॉन आहे ना, तो एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू काय असणार, या दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स, एनर्जी ऑफ दिस पर्टिक्युलर ऑर्बिट अँड एनर्जी ऑफ दिस पर्टिक्युलर ऑर्बिट. कुठून कुठे जंप झालेला आहे बेटा तो बघा, कुठून कुठे जंप झालेला आहे, लक्ष द्या, कुठून कुठे जंप झालेला आहे, फ्रॉम सेकंड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट. मग फॉर्म्युलामध्ये मी काय लिहिणार सांगावर मला, इथे काय लिहू मी, इथे एनर्जी ऑफ, बरोबर आहे, एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट टू द एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट. बरोबर, येस ऑर नो, एनर्जी ऑफ फोटॉन, जो लाईट तो एमिट करणार, इथे जो काही लाईट तो एमिट करणार, तो लाईट कुठला असणार बेटा, या एनर्जीचा डिफरन्स, किंवा या लाईट या फोटॉन मध्ये कुठली एनर्जी असणार, या दोघांचा जो काही डिफरन्स असेल, ऑर्बिटचा डिफरन्स, एनर्जी डिफरन्स ऑफ टू ऑर्बिट, इट इज नथिंग बट द लाईट एमिटेड बाय दॅट पर्टिक्युलर फोटॉन किंवा दॅट पर्टिक्युलर पार्टिकल. सो इथे जो काही लाईट एमिट होणार, जो काही एनर्जी असणार, ती एनर्जी किती असणार, एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू ई टू मायनस ई वन. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर फोर्थ पॉइंट. हाच तुमचा आहे फोर्थ पॉइंट. ओके, सो काय लिहिणार तुम्ही, फोर्थ पॉइंट लिहिता येणार, फॉर्म्युला नोट डाऊन करा. ओके, राइट डाउन, एनर्जी ऑफ सच अ फोटॉन इज इक्वल टू, एनर्जी ऑफ सच अ फोटॉन इज इक्वल टू, एनर्जी ऑफ सच फोटॉन एनर्जी ऑफ सच फोटॉन ओके इज इक्वल टू, एनर्जी ऑफ सच फोटॉन इज इक्वल टू द डिफरेंस इन एनर्जी, इज इक्वल टू डिफरेंस इन difference in energy of two orbits, energy of two orbits. ठीक है, involved in transition, involved, involved in transition. ठीक है, ट्रान्झिशन कुठून झालंय, सेकंड टू फर्स्ट. बरोबर आहे, ट्रान्झिशन कुठून कुठपर्यंत झालंय, फ्रॉम सेकंड टू फर्स्ट. सो डिफरन्स इन द एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट. क्लिअर, हा झाला फोर्थ पॉईंट. मग हे चारही पॉईंट लक्षात ठेवायचे, परत एकदा चारही पॉईंट मी लक्ष तुम्हाला रिपीट करतोय, काय काय झालेलं होतं प्रत्येक एकदा परत एकदा रिपीट करतोय. हायड्रोजन गॅस आहे, हीट केला, ठीक आहे, इलेक्ट्रॉन काय झाले बेटा, एक्साइट झाले, इलेक्ट्रॉनिक एनर्जी अक्वायर केली, इलेक्ट्रॉन अनस्टेबल झाला, तो पुढच्या स्टेटमध्ये गेला, म्हणजे पुढच्या ऑर्बिटमध्ये गेला. बरोबर आहे, नेक्स्ट, ओके, तो तिथे अनस्टेबल होता, त्यामुळे परत त्याने ती काय केली, एनर्जी रिलीज केली इन द फॉर्म ऑफ फोटॉन. मग या फोटॉनची एनर्जी काय असतं, डिफरन्स इन द एनर्जी ऑफ टू ऑर्बिट्स. क्लिअर, डिफरन्स इन द एनर्जी ऑफ टू ऑर्बिट, दिस इज नथिंग बट द एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर फोटॉन. क्लिअर, हाच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इथून पुढे खूप डेप्थमध्ये स्टडी आहे याच टॉपिकवर. हा जो आपल्याला फॉर्म्युला दिसतोय ना, या फॉर्म्युल्यावरच आपल्याला पुढे बघायचं आहे. डिफरंट डिफरंट सिरीज पण आलेल्या आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इज देअर एनी डाऊट? क्लिअर, डन. असं काही नाही की सेकंड मधून फर्स्ट मध्ये येणार, तो थर्ड मधून फर्स्ट मध्ये पण येऊ शकतो. तेव्हा एनर्जी काय होणार, सपोज मला सांगा, इलेक्ट्रॉनिक खूप जास्त एनर्जी खाल्ली बेटा, ठीक आहे ना, इलेक्ट्रॉनिक काय केलंय, खूप जास्त एनर्जी खाल्ली आणि तो गेला थर्ड ऑर्बिट मध्ये. काय केलंय, थर्ड ऑर्बिट मध्ये गेला आणि थर्ड ऑर्बिट मधनं तो तिथे अनस्टेबल होता. मी परत काही एक्झाम्पल देऊन सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन आहे पहिल्या ऑर्बिट मध्ये, त्यांनी खूप जास्त एनर्जी खाल्ली आणि तो दुसऱ्या ऑर्बिट मध्ये नाही, डायरेक्ट कुठे गेला बेटा, थर्ड ऑर्बिट मध्ये गेला. बरोबर,
मग मला सांगा थर्ड ऑर्बिट मधून कुठे येणार, फर्स्ट ऑर्बिट मध्ये येणार. बरोबर आहे, थर्ड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये येणार स्टेबल होण्यासाठी. मग इथे तो जास्त एनर्जी रेडिएट करणार. क्लिअर? असं काही नाही, सॅम्पल एक्झाम्पल दिलेत मी तुम्हाला. बरोबर, असं काही नाही की एखादा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे, त्याने एनर्जी एक्वायर केली, तो कुठे जाणार बेटा, थर्ड मध्ये जाणार किंवा फोर्थ मध्ये जाणार, जेवढी एनर्जी त्याने ऍब्सॉर्ब केली असेल. बरोबर आहे, इथे तो अनस्टेबल झाला, परत सेकंड मध्ये येणार, तो परत काय करणार, एनर्जी रेडिएट करणार. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट अ फिनॉमिना. क्लिअर? आणि एनर्जी तर माहिती आहे तुम्हाला, -13.6 × Z² / N² इलेक्ट्रॉन व्होल्ट. क्लिअर? आता इथे आपण जे लर्न केलं होतं ना, तो फॉर्म्युला आपण आता इथे पुट करणार आहोत. ओके, फॉर्म्युला पुट करणार आहोत. कोणता? HC/λ, एनर्जी ऑफ फोटॉन, HC/λ पुट करणार आहोत. क्लिअर? ओके, आता काही शॉर्टकट डायरेक्टली फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतोय याच फॉर्म्युल्यावर. ठीक आहे, इथपर्यंत झालेलं आहे, सगळ्यांचं लर्न झालेलं आहे. सो एनर्जी ऑफ फोटॉन लक्षात आला सगळ्यांना? लक्षात आलेलं आहे सगळ्यांना एनर्जी ऑफ फोटॉन? बस याला इरेज करतो डिफरन्स. आता फॉर्म्युला तर आहेच, डायग्राम तीच ठेवू का परत दुसरी डायग्राम ड्रॉ करू? सर क्लिअर ऑल ड्रॉइंग? सर ठीक आहे, सगळं क्लिअर करूया. चला परत एकदा एक छोटासा न्यूक्लियस ड्रॉ करू, परत सगळं ड्रॉ करून घेऊ, छोटासा न्यूक्लियस. ठीक आहे, त्याच्या अबाउट सर्टन ऑर्बिट ड्रॉ करायचे. ठीक आहे, नेक्स्ट ऑर्बिट, दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, नेक्स्ट दिस इज द सेकंड ऑर्बिट, नेक्स्ट आणखी एखादी ऑर्बिट ड्रॉ करायची, घ्या थर्ड ऑर्बिट. ठीक आहे, झाली ऑर्बिट. चला ट्रान्झिशन घ्या फ्रॉम फर्स्ट टू सेकंड, फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. त्या फॉर्म्युल्यामध्ये जो फॉर्म्युला आहे त्यालाच फक्त आपण काय करणार आहे, तिच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्याला पुट करणार. ऍक्च्युली आता फॉर्म्युल्याकडे चाललोय आपण, हळूहळू कुठे चाललोय, फॉर्म्युल्याकडे चाललोय. पण हे जे फॉर्म्युले एकदम शॉर्टकट फॉर्म्युलेज आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहे. सो नोट डाऊन नाव, काय सांगितलं तुम्ही की एक इलेक्ट्रॉन घ्या. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे इथे, हा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि हा थर्ड ऑर्बिट. ठीक आहे, इलेक्ट्रॉन कुठल्या कलरचा घेता, तुम्हाला जो आवडेल तो कलर घ्या, ग्रीन कलर. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, इथून इथे गेला. ठीक आहे, सेकंड ऑर्बिट मध्ये काय सांगितलं, आता बघा इथे मी आता डायरेक्ट पुट करणार या फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यासाठी आतापर्यंत मी सगळी बडबड केलेली आहे. चला एनर्जी ऑफ फोटॉन काय फॉर्म्युला नोट डाऊन करा हळूहळू. चला एनर्जी ऑफ फोटॉन, हा फोटॉन म्हणजे कुठला, जो एनर्जी रिलीज करणार. ठीक आहे, त्याची एनर्जी इज इक्वल टू काय सांगा मला, कुठं आहे सांगा, कुठल्या ऑर्बिट मधून कुठे चाललाय तो, सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये. सो E2 - E1, याला EN2 पण म्हटलं जातं. ठीक आहे, व्हॉट इज एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट मायनस एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट. फोटॉनला तुम्ही काय लिहिता, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कोणी आहे का इथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला नव्हतं? अक्षदा बेटा, अक्षदा सरदे, तुम्ही या टॉपिकला नव्हते, त्यामुळे लक्षात ठेवायचं फक्त, सध्या नंतर कव्हर होईल. एनर्जी ऑफ फोटॉन हा कशाने दिला जातो बेटा, HC/λ दिला जातो. तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स स्टडी करताय बरं, इट्स नॉट अ जोक. सो HC/λ एनर्जी ऑफ फोटॉन काय बेटा, HC/λ दिला जातो. ज्यांना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट झाला त्यांना सगळ्यांना माहिती पाठ आहे, एनर्जी ऑफ फोटॉन HC/λ. याचा फॉर्म्युला आताच तुम्ही लर्न केलेला आहे ना, बोर्नी सांगितलं एनर्जी ऑफ फोटॉन, सॉरी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट. जर इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर त्याने एनर्जी, त्या ऑर्बिटची असोसिएटेड एनर्जी काय असतं, कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे, त्याने फॉर्म्युला दिलेला आहे. काय फॉर्म्युला? -13.6. बरोबर आहे, Z² वरचा आहे, Z² नॉट या Z² आहे बरं, Z² डिवायडेड बाय N² ठीक आहे. आता इथे सेकंड ऑर्बिट आहे ना, कुठल्या ऑर्बिट मधून पडला तो खाली, पहिला दुसऱ्या ऑर्बिट मधून. सो इट इज अ N2. बरोबर आहे, ऑर्बिट नंबर आहे खालचा N, हे पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. मायनस काय येणार, परत -13.6. फॉर्म्युलेकडे चाललेलो आपण हळूहळू. ठीक आहे, 13.6 नंतर काय, Z² बरोबर आहे डिवायडेड बाय N² बट हा N² कुठला असणार, फर्स्ट ऑर्बिट मला, म्हणजे इथे काय येणार, N1. ओके, क्लिअर? नाव काय कॉमन येणार बेटा, मायनस प्लस घ्या. ठीक आहे, HC/λ इज इक्वल टू, हळूहळू करणार की जेव्हा फायनल स्टेजला पोहोचू ना आपण, तेव्हा करणार की नाही आता आपण आलेलो आहे वेळेवर. ठीक आहे, जिथे आपल्याला वेव्हलेंथचे काम येणार. बरोबर, HC/λ इज इक्वल टू -13.6. ठीक आहे, काय कॉमन आहे बेटा इथे, मायनस प्लस कॉमन येणार, अरे येस ऑर नो, बट ठीक आहे, नाही जमत, घ्या सिस्टमॅटिकली. सो इथे लिहितोय मी N2² मायनस काय होणार, प्लस. ठीक आहे, 13.6 Z²
डिवाइडेड बाय एन वन स्क्वेअर. ओके डन. एन वन स्क्वेअर याला फक्त रिअरेंज करतोय. काय करतोय? रिअरेंज. याला इकडे लिहितो, याला इकडे लिहितो. सो एच एस सी बाय लॅमडा, एच एस सी बाय लॅमडा इज इक्वल टू 13.6. म्हणजे ते एक सस्पेन्सची जशी स्टोरी असतं ना, सस्पेन्स मूवी असतात, तशा टाईपचा हा फिनॉमिनॉन सगळ्यात नंतर करणार की नाही, आता आपण याच्या मागे लागलो होतो आणि हे आपल्याला भेटला, नंतर करणार तुम्हाला सगळं झाल्यानंतर. ठीक आहे. 13.6 नेक्स्ट 13.6 इथे आहे तुमचा झेड स्क्वेअर. बघा मी काय करतोय, याला इकडे लिहितोय पॉझिटिव्हला आणि निगेटिव्हला तिकडे लिहितोय. सो एन टू स्क्वेअर मायनस 13.6 हा झेड स्क्वेअर मायनस डिवाइडेड बाय एन टू, एन टू नाही हा एन टू रिवर्स लिहावं लागेल ना आपल्याला. काय लिहावं लागेल? इथे काय येणार? रिवर्स. इथे लिहावं लागणार वन, हा वन इकडे लिहिला ना, हा एन टू इकडे निगेटिव्ह साईन इकडे. ठीक आहे. चला आता बघा मला याच्यामध्ये काय कॉमन आहे, काय काय कॉमन आहे सांगा. 13.6 झेड स्क्वेअर प्रत्येकामध्ये कॉमन आहे, ॲज वी आर डिस्कसिंग अबाउट द स्पेशली फॉर हायड्रोजन ॲटम. एका पर्टिक्युलर ॲटम बद्दल बोलतोय, तर त्या ॲटमचा ॲटोमिक नंबर तर कॉन्स्टंट असणार ना. ॲटोमिक नंबर, अरे यस आर नो, ॲटोमिक नंबर तर कॉन्स्टंट आहे ना फॉर दॅट पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम. ॲटोमिक नंबर इज वन. ठीक आहे. सो नाव फ्रॉम हिअर एक वेगळ्या कलरमध्ये लिहूया आपण. कोणा बदल का? ग्रीन कलर, पिंक कलर. ठीक आहे, रेड कलर. सो एच सी बाय लॅमडा त्याच्या खाली लिहितो, एच सी बाय लॅमडा इज इक्वल टू. तर ओके, काय काय येणार सांगा मला आता इथे. हां, काय काय कॉमन आहे? 13.6 कॉमन आहे, सो नोट डाऊन करा 13.6. ठीक आहे. काय कॉमन आहे? झेड स्क्वेअर कॉमन आहे की नाही? झेड स्क्वेअर इज कॉमन ऑल्सो. ठीक आहे, झेड स्क्वेअर आहे, हा टू नाही आहे, झेड स्क्वेअर टू नाही आहे, झेड स्क्वेअर आहे. ठीक आहे. काय राहिलं बेटा इकडे? काय राहिलं? काय राहिलं का इकडे? अरे इकडे राहिलं काय? फक्त वन अपॉन एन वन स्क्वेअर मायनस वन अपॉन एन टू स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे फक्त ऑर्बिटचे नंबर पुट करायचं काम आहे आता आपल्याला. म्हणजे कुठल्याही ऑर्बिटमधून लिबरेट होणारी एनर्जी आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. बघा आता ऍक्च्युली आपल्याला टॅकल काय करायचं होतं बेटा, की ही जी रेडिएशन इमिट झालेली आहे याची वेव्हलेंथ किती. आता मी हळूहळू तुम्हाला थोडासा डोस देऊन देतो याचा. बघा हा इलेक्ट्रॉन जेव्हा हा सेकंड टू सेकंड ऑर्बिटमध्ये गेला, सेकंड टू फर्स्ट ऑर्बिटमध्ये आला, तेव्हा याने काय केले? रेडिएट केली एनर्जी. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे एनर्जी असेल तर त्याच्यासोबत काय असतं? फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्यासोबत काय असतं? लॅमडा. तर याचा आपल्याला वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. काय कॅल्क्युलेट करायची आहे? वेव्हलेंथ. तर इथून वेव्हलेंथसाठी तुम्हाला एक फॉर्म्युला मिळू शकतो का? अरे मिळू शकतो का फॉर्म्युला? मिळणार ना. अरे फॉर्म्युला मिळेल ना इथून. सो लॅमडाचं, लॅमडासाठी जर मी फॉर्म्युला तयार करतो म्हटलं इथे, सो लॅमडा इज इक्वल टू, ठीक आहे, लॅमडासाठी फॉर्म्युला वन बाय लॅमडा इज इक्वल टू काय येणार बेटा? 13.6 झेड स्क्वेअर. ठीक आहे, ॲटोमिक नंबर डिवायडेड बाय एच एस सी डिवाइडला जाणार. ओके, बाकी इकडे आहे ॲज इट इज वन अपॉन एन वन स्क्वेअर मायनस वन अपॉन एन टू स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड फॉर्म्युला. इथून तुम्हाला वेवलेंथ कॅल्क्युलेट करता येत आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन हा सेकंड ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये आला, तर मला त्याची वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कुठला फॉर्म्युला यूज करणार? हा तुम्ही आत्ता जो लिहिलेला आहे, वन बाय लॅमडा इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एच सी. ओके, वन अपॉन एन वन स्क्वेअर मायनस वन अपॉन एन टू स्क्वेअर. क्लिअर. आता तुम्हाला इकडे झेड माहिती आहे, एच माहिती आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट माहिती आहे, प्लँक्स कॉन्स्टंट माहिती आहे, सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे. तर पुट करा. इथपर्यंत नोट डाऊन झालंय सगळ्यांना? नोट डाऊन करून घ्या. झालंय नोट डाऊन? ओके, फॉर्म्युलेच्या शेवटच्या स्टेजला आलेलो आहे मी. चला करू इरेज. करू का इकडलं? करू इरेज. येस ऑर नो, इरेज करू का राईट हँड साईडचं? नोट डाऊन केलंय सगळ्यांनी? ओके डन. बघा म्हणजे आता तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकत आहात? आत्ता कुठे सस्पेन्स उघडला, सस्पेन्स उघडला बघा फॉर्म्युला. ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर डेरिव्हेशन नाव यू आर एबल टू फाइंड आउट द वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर रेडिएशन वेन इट जम्प्स फ्रॉम द हायर एनर्जी लेवल टू द लो एनर्जी लेवल इन शॉर्ट. बरोबर आहे. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हा हायर लेवलची वरून लोअर एनर्जीकडे आला बेटा, तो जम्प केला, फॉल बॅक केलं त्यांनी, तेव्हा त्यांनी जे काही रेडिएशन इमिट केलंय ना, त्याची वेवलेंथ तुम्ही फाइंड आउट करू शकत आहात. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित झालेला आहे. इट्स नॉट अ जोक. बरोबर आहे. सो व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? नोट इट डाऊन. कुठल्या कलरनी देऊया? डिफरंट कलरनी देतो. दॅट फॉर्म्युला इज इक्वल टू वन बाय लॅमडा इज इक्वल टू, बघा हा इथे सगळा कॉन्स्टंट आहे,
याची जर मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ना, कारण एच काय प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 × 10⁻³⁴, सी काय व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड, 13.6 आहे, झेड ॲटॉमिक नंबर आहे, सगळं कॉन्स्टंट आहे. जर मी या सगळ्यांना जर पुट केलं ना, जर झेड स्क्वेअर जरी बाजूला ठेवला, झेड ॲटॉमिक नंबर आहे फॉर डिफरंट डिफरंट गॅस साठी तो वेगवेगळा असणार, बरोबर आहे. जर मी हा एच एस सी, बघा मी काय म्हणतोय, हा जर मी कॉन्स्टंट काढला ना एवढा, हा एच एस सी 13.6 आणि हा एवढा एच सी, याला जर मी कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला एक व्हॅल्यू भेटतं बेटा. ओके, ती जी व्हॅल्यू आहे त्याला म्हटलं जातं रेड बॉट्स कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट बेटा? आर. बघा मी त्याला कशाने डिनोट करतोय, 13.6 डिवायडेड बाय एच सी नी काय, रेड बर्ड कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट आहे तो? रेड बर्ड कॉन्स्टंट. काही कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये, मी सांगतो नंतर किती व्हॅल्यू लक्षात ठेवायची याची. सध्या फक्त लक्षात ठेवा, 13.6 डिवायडेड बाय एच सी इज इक्वल टू काय असतो? रेड बर्ड कॉन्स्टंट. कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला हा भेटतो 1.09 × 10⁻⁷ पर मीटर. ठीक आहे, झालेला आहे, याला म्हणतात रेड बर्ड कॉन्स्टंट. मग राहिला काय बेटा झेड, झेडला पुट लिहून ठेवा, ऍटॉमिक नंबर आहे ना तो, डिफरंट डिफरंट गॅस साठी वेगवेगळा असणार. ठीक आहे, बाकी तर ॲज इट इज आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. 1/(1/N1²) ज्या ऑर्बिटमध्ये पडला, कुठून पडला बेटा तो? पुणे ऑर्बिटमधून पडला, सेकंड ऑर्बिटमधून पडला, N2². बस, सो दिस इज नथिंग बट अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर रेडिएशन विच इज एमिटेड बाय दॅट पर्टिक्युलर वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन वेन इट इज फॉल बॅक फ्रॉम सर्टन हाय एनर्जी टू द लोअर एनर्जी. क्लिअर आहे? 1/λ इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/(N1²) − 1/(A2²), वेअर, राईट डाऊन वेअर दिस पर्टिक्युलर आर इज इक्वल टू रेड, नाही हा आहे तुमचा राईट रेड बर्ग. रेड बर्ग म्हटलं जातं, आरईडी नको लिहून RYD लिहायचं, RYD BERG रेड बर्ग. हे जे डेरिव्हेशन दिलं आहे हे डेरिव्हेशन पेपर बर तुमच्या नोटबुकमध्ये नाही दिलंय, डायरेक्ट फॉर्म्युला दिलंय म्हणून लिहून दिले तुम्हाला रेड बर्ग कॉन्स्टंट. ठीक आहे, रेड बर्ग कॉन्स्टंट. ओके, रेड बर्ग कॉन्स्टंट याची व्हॅल्यू किती असतं सर? जर कॅल्क्युलेट केली तर ही व्हॅल्यू येतो 1.09 × 10⁻⁷ मीटर इनवर्स, म्हणजे पर मीटर. ठीक आहे, रेड बर्ग कॉन्स्टंट. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, 1.09 × 10⁻⁷, याला किती घ्यायची हे मी नंतर सांगतो तुम्हाला. रेड बर्ग कॉन्स्टंटला जर तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये किती घ्यायची व्हॅल्यू सांगू का? न्यूमरिकल शॉर्ट ट्रिक सांगतोय, शॉर्ट ट्रिक्स. हा जो रेड बर्ग आहे ना, हा कॅल्क्युलेशनच्या वेळेला 1/R घ्यायचा. 1/R ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे अँस्ट्रॉंग मध्ये सांगतो मी, 911 असं घेतलं जातं, 911, 911 or 912 अँस्ट्रॉंग घेतली जाते. ही लक्षात ठेवा, शॉर्ट, एकदम शॉर्ट न्यूमरिकल, एकदम एकदम म्हणजे काय म्हणतो MCQ सॉल्व्ह करण्यासाठी खूप युजफुल ठरणार ह्या व्हॅल्यू. 1/R ची व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला? 911 angstrom. किती घ्यायचे बेटा? 911 angstrom. आणि ही MCQ मध्ये तुम्ही चेंज पण करू शकता, म्हणजे जसं तुम्हाला तिथे कन्व्हिनियंट वाटेल, 912 कन्व्हिनियंट वाटेल तर 912 पण लिहू शकता. ठीक आहे, 912 angstrom, 911 angstrom लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, काय काय लर्न केलंय तुम्ही? बरोबर आहे, काय काय लर्न केलंय सांगा मला आज. अरे काय लर्न केलंय? काहीच नाही लर्न केलं का? ओके, स्पेक्ट्रम बघितलं ना सगळ्यात पहिल्यांदा. काय बघितलं? एमिशन स्पेक्ट्रम बघितलं, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम नाही आहे. याला काय म्हटलं जातं? कुठला स्पेक्ट्रम आहे? बघा इथे वेवलेंथ भेटली तुम्हाला, आणि तिथे पण बघा आपल्या नॉर्मल एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला वेवलेंथ भेटत होती 4000 to 8000, इथे पण वेवलेंथ मिळाली, बरोबर. याचा काहीतरी स्पेक्ट्रम भेटेल तुम्हाला. सो या स्पेक्ट्रमला म्हटलं जातं एमिशन स्पेक्ट्रम. कुठला स्पेक्ट्रम आहे हा? एमिशन स्पेक्ट्रम. का बरं भेटतोय? कारण हा एमिशनच्या वेळेला आपल्याला भेटतोय, बरोबर आहे. एमिशन आहे जेव्हा हा एमिट करणार, बरोबर आहे, एमिट करणार तेव्हा आपल्याला हा काहीतरी लाईट शो करणार तो आहे, त्या तेव्हा जो स्पेक्ट्रम ऑब्टेंड होतो त्याला म्हटलं जातं एमिशन स्पेक्ट्रम, बरोबर. सो एमिशन स्पेक्ट्रम आपण बघितलं, हायड्रोजन गॅसला हिट केलं होतं, त्या इलेक्ट्रॉन एक्साइट झाला, अप्पर एनर्जीमध्ये गेला, अप्पर एनर्जी टू लोअर एनर्जीमध्ये आला, कारण तो तिथे स्टेबल नाही झाला. ठीक आहे, तर यावेळेला त्यांनी जी एनर्जी रिलीज केली त्याचा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ वेव्हलेंथ आपण आज लिहिलेला आहे. अरे येस ऑर नो? क्लिअर? ओके, हा निहाल, निहाल क्लिअर आहे?
ओके कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा. यस आणि बाकी समृद्धी शरयू आजचा टॉपिक क्लियर आहे का? तसं पाहिलं तर हा थोडासा क्रिटिकल डिफिकल्ट टॉपिक आहे, समजायला अवघड आहे. परत एकदा मी रिपीट करून देईन तुम्हाला. क्लियर आहे का? शरयू क्लियर आहे, अक्षदा क्लियर आहे, नेक्स्ट समृद्धी क्लियर आहे. ओके डन. परत एकदा रिपीट करून देतो मी. बघा कुठलाही इलेक्ट्रॉन हा एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये असतो, त्याची एनर्जी काय असतं स्पेसिफिक असतं. चार ऑर्बिट त्या चारही ज्या आहेत एनर्जी लक्षात ठेवायच्या. 13.6 त्याच्यानंतर तुमचा ओके 4.5 8.5 एनर्जी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. लक्षात राहील का एनर्जी? 13.6 3.4 नंतर आय थिंक 1.5 नंतर आहे 0.85. क्लिअर? ऑर्बिटचा एनर्जी फ्रॉम फर्स्ट टू फोर्थ ऑर्बिट. क्लिअर? एनर्जी किती असतं? एनर्जी ऑफ फोटॉन अपर मोस्ट टू लोअर मोस्ट. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन द टू ऑर्बिट. आणि हा आपल्याला वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. तर 1/λ इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/(n1)² - 1/(n2)². ठीक आहे, क्लिअर डन. हा आणखी एक, युट्यूबला जरी अवेलेबल असतील लेक्चर, पण जर आधी तुम्ही अंडरस्टँडिंग झालेलं असेल म्हणजे ऑनलाईन मध्ये बसलेले असाल तरच युट्यूबचं लेक्चर तुम्हाला परत एकदा रिवाइज केलं तर आणखी चांगलं कळेल. बरोबर आहे, ते रिव्हिजन साठी आहे. पण डायरेक्टली कोणाचा गैरसमज असेल की नाही आम्ही युट्यूबवरनं स्टडी करतो तर ते ऑथेंटिकेट नाही ठरणार. बरोबर, कारण कशा काही गोष्टी ह्या तुम्हाला कम्युनिकेशननी आणि डाऊटनी क्लिअर होतात. बरोबर आहे, ऑनलाईन मध्ये डाऊट विचारता येत नसतात व्हिडिओ मध्ये युट्यूब मध्ये. डन व्हिडिओ युट्यूबला मला नाही इथे विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत आजचा टॉपिक क्लिअर आहे सगळ्यांना. उद्याला आपण नाही का सगळ्या सिरीज लक्षात ठेवणार आहोत. सगळ्या सिरीज उद्या वेगवेगळ्या सिरीज येणार, पाश्चन सिरीज, बाल्मर सिरीज. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण भोर मॉडेलकडे जाणार. ठीक आहे, भोर मॉडेल तुम्हाला समजायला सोपं जाणार तेव्हा. क्लिअर करू इरेज. सो वी विल स्टॉप हियर, वी विल डिस्कस रिमेनिंग टॉपिक ऑन टुमारो.